हाय वोल्टेज जो आपण अगोदर डिक्लेअर केलं नाणेफेकीच्या अगोदरच. तर शिवशक्ती पाले आपली ओपनिंग जोडी मैदानात पाठवा, त्वरित मैदानात पाठवा, विलंब करू नका. रोशन एडी कुठे, एडी रोशन, एडी एडी कुठे गेला, छत्री पाठवतो. बोला बोला काय तिकडे. सर बोला. होना तू राहणार उभा तिथे, गाडीला चौकार ठेवलाय, आतमध्ये ज्या गाड्या त्याला चौकार ठेवलाय. इंडिका कृपया बाजूला घ्या. एडी आणि नवनाथ धर्मा सहकार्य करा. शिवशक्ती पाले विनंती करतोय. शिवशक्ती पाले बॅट्समन पाठवा ताबडतोब. शिवशक्ती पाले पटवडीच्या या मैदानावरच एक वैशिष्ट्य आहे की सगळेचे सगळे सामने हे नेहमी टाइम टू टाइम होतात, वेळेत क्रिकेटची स्पर्धा पार पडणारी एक फार मोठा आदर्श आहे. त्यामुळे मी पुन्हा विनंती करतोय शिवशक्ती पाले आपले बॅट्समन आपण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. पुन्हा एकदा विनंती करतोय सलामीची जोडी मैदानात पाठवा. शिवशक्ती पाले सचिन कदम सचिन बॅट्समन पाठवा. सहा षटकांचा बॅट्समन पाठवा, कृपया बॅट्समन पाठवा, त्वरित बॅट्समन पाठवा. सामना क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. शिवशक्ती पाले यांच्या विरोधात सँडी एसपी इलेव्हन दादर. आपण घडीमध्ये टायमिंग पाहिला तर तब्बल अगदी 9:20 झालेत. चला वेळ वाचवा, विनंती करतोय सगळ्याच अगदी खेळाडूंना. दोन्ही संघांचा एक एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी समोरच्या कक्षामध्ये हजर असणं गरजेचं आहे. शिवशक्ती पाले अजूनही आपले फलंदाज मैदानाचा ताबा घेऊ शकले नाहीयेत. सचिन कदम सर प्लीज कॉपरेट करा. सचिन कदम विनंती करतोय आपल्याला. सचिन पुन्हा एकदा विनंती करतोय सलामीची जोडी मैदानात पाठवा. पाचवा कॉल देतोय तुम्हाला. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. रवी चेंदवनकर आणि संदीप आचार्य अर्थातच सँडी दोन बलाढ्य संघांमधील लढत. तर बेलेकर सर यानंतरची इनिंग देखील तुमच्याकडे. धन्यवाद सर, तुमचं खूप मोठं प्रेम आहे या बटवडीचं आणि एक घरची क्रिकेटची स्पर्धा म्हणून नेहमी निमंत्रण असतं या बटवडीच्या मैदानावरती. उल्हास मामा कामते असतील, आमचे दीपक वंडे असतील किंवा चंदू सर असेल. बटवडीच्या या मैदानावरती क्रिकेटची स्पर्धा म्हटल्या की निमंत्रणाची गरज लागत नाही, कारण पंढरीच्या वारीला मित्राच्या घरी असणाऱ्या कुठल्या कार्यक्रमाला निमंत्रणाची कधीच गरज नसते. या बटवडीच्या मैदानावरती क्रिकेटची स्पर्धा म्हटली की नेहमी उल्हास मामा कामते असतील, आमचे चंदू सरांचा नेहमी कॉल असतो. त्यामुळे मी त्यांचा मी शतशः आभारी आहे की खूप मोठी संधी या मुंबई परिसरामध्ये मला दिली जाते. तर चला आता सामना सुरू करणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती करतोय मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे दोन्ही फलंदाज जे पोहोचलेले आहेत संदीप आणि
रवी रवी चिंदवनकर उर्फ लारा आणि संदीप आचार्य उर्फ सँडी उर्फ बटलर खूप मोठी ख्याती आहे आणि ही दोन्ही संघ पॉवरफुल आहेत. दोन्ही संघामध्ये असणारे खेळाडू सुद्धा त्याच ताकदीचे आहेत. बहुतांश आपण पाहिले की बरेचसे खेळाडू एकमेकांना घेऊन सुद्धा खेळलेले आहेत. बोला सर काय बॉल 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 द्या मैदानाच्या आतमध्ये पंचांना. मी या ठिकाणी विनंती करतोय राजा पाटील राजा आपण व्यासपीठावरती स्थानापन बनवायचंय. सँडी एसपी इलेव्हनचे संघाचे संघ व्यवस्थापक आहेत आणि शिवशक्ती पाले सचिनजी कदम आपला एक जण या ठिकाणी ताबडतोब पाठवा. वन प्लेअर प्लीज. तर मॅचला सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक हाय व्होल्टेज मॅच असेल अर्थातच सध्याच्या घडीचे दोन बलाढ्य संघ. सर बॉल आहे का? सामन्याला सुरुवात होते. बॉल आहे द तर समीर सुरवे दादा आपला देखील हार्दिक स्वागत. तर नमस्कार पुन्हा एकदा जमलेल्या सर्व क्रीडा संघांनी खेळाडूंचं भटवाडी क्रिकेट लीग मध्ये अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना मानाचा मुजरा करतो आणि आताची एक धाव या दरम्यान जी असेल जे डिक्लेरेशन झुमरी चेंडू पोहोचल्या गेले अगोदरच्या सामन्यातला जो काही थोडासा जो रूल आहे तो कदाचित अगदी आता चेंज असेल मला वाटतं. या अगोदर आपण पाहिलं की सिमेंटच्या खेळपरती चेंडू जेवढे पडले आपण तेवढे ग्राह्य धरलेत. मातीवरती जेवढे चेंडू पडलेत तेवढे चेंडू आपण डेड दिले होते. आता डेड नसणार आणि हा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र डावेशीच्या बाहेर व्हाइट बॉलचा इशारा आहे. धापालिका दरम्यान जो वाढला गेलाय संघाची धावसंख्या पोहोचेल आता तब्बल 2 वरती. पहिले षटक ग्लेन वैती उर्फ संदीप गोलंदाजी मार्गावरती आपले जो पाहिले होते आणि स्ट्राईकला सुद्धा संदीपच आहे. सँडी हे बटलर आहे. दोन्ही संघ अगदी पॉवरफुल ताकदीचे असणारे मात्र हे दोन्ही संघ आणि या ताकदीचा वापर प्रत्येकजण खेळाडू आपला करणार आहे. शिवशक्ती पाली विरुद्ध सँडी एसपी इलेव्हन आणि बिगिड केलाय चेंडू पोचलाय तो मात्र फाईन लेगला आणि पंचांचा इशारा असेल तो मात्र 2 धावा डिक्लेअर. डिक्लेरेशन झोन धावा मिळाल्या 2 धापालिका धावसंख्या पोहोचेल आता तब्बल 4. 6 षटकांची लढत पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा आपण ज्या पाहतोय गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बिघडक्यांचा प्रयत्न होता चेंडू अगदी आपण पोहोचलाय स्किपरला एक धाव मिळेल आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय की नाही पाहू परंतु नकार आहे. चेंडू सुंदर ते अडवतोय स्वतः अगदी ऋषीदादा वैद्य. एक धाव मिळेल आणि एका धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या पोहोचेल ती मात्र 5 धाव आहेत. खूप मोठे अनुभवी खेळाडू या दोन्ही संघांमध्ये. आपण अगदी मगाशीच एक वाक्य वापरलं गेलं की सँडी एसपी इलेव्हन संघामध्ये बरेचसे खेळाडू खेळले म्हणजे संदीप सुद्धा काही दिवस जो खेळलेला आहे म्हणजे अगदी आमच्या पुणे परिसरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा खेळताना संदीप असेल लारा असेल सचिन कदम असेल बुमरा असेल हे सुद्धा खेळाडू खेळ मात्र आपल्याला खेळताना दिसलेले आहेत. परंतु मुंबईमध्ये क्रिकेट जर म्हटलं गेलं तर नेहमीच आपली आपली ताकद एकमेकांच्या विरोधात लावताना हे सगळेच खेळाडू आपल्याला जे पाहायला मिळतात. आता लारा आहे स्ट्राईकला काय क्रमात करतोय लारा
आणि यावेळेस अगदी चुंडू मिडअपच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, एक धमळेल चुंडू मात्र सुंदर त्या अडवतोय. किसना किसन धपलेक वाढतोय आणि एका धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या मात्र 6 धावा आहेत. आणि या दरम्यान बटलरचा झेल सुटलाय स्वतः अगदी ग्लेन कडून. चेंडू आतमध्ये होता, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचला होता, चेंडू खाली पोहोचला होता, परंतु झेल घेत असताना चेंडू आतमध्ये आल्यानंतर चेंडू हाताला लागून जमिनीवरती पडला गेला. झेल सुटलाय, जीवदान म्हणावं लागेल आणि जीवदानाचा फायदा बटलर कदाचित घेण्याचा प्रयत्न करेलच. तपलेक मारतोय, संघाची धावसंख्या 7 7 रन. राजेश लिहून पंतनगर माझ्याशी संपर्क साधा. राजेश लिहून पंतनगर लागलेन. यावेळेस अगदी चेंडू लाजवाब पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळला गेलाय आणि 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू पोहोचलाय. 2 धावा आहे, धापलेक वाढलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलेक वरती धावा संख्या पोहोचेल ती मात्र बिन बाद 9 धावा आहेत. सुरेख गोलंदाजी ग्लेनची, उशिरा आलेले मात्र सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की सामना मैदानाच्या आतवर जो रंगला गेलाय तो मात्र हाय वोल्टेज सामना आहे. सँडीस इलेव्हन दादर यांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये जो सामना आपल्याला जो पाहायला मिळतोय तो आहे शिवशक्ती पाले. गतवर्षीचा विजेता संघ आहे शिवशक्ती पाले आणि संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला संघ आहे तो मात्र सँडी एसपी इलेव्हन. दोन्ही संघ आपल्यापैकी ताकद आजमावणार आहेत. कोण बाजी मारते ते आपल्याला पाहिजे. बाजी चालू मैदानाच्या आतमध्ये. किसन असेल, नंतर ओमकार देसाई आणि ग्लेन आणि गोलंदाज. या दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आलाय तो आता संतोष सिंग. गोलंदाजी मार्गावरती होते आमचे सँडी जगताप, आपले मनोरक स्वागत. एक विनंती आहे 77-74 ओके सॉरी 77-08 एक फोर व्हीलर आहे जी पार्किंगमध्ये नाही आहे, रस्त्यावरती लावलेली आहे त्यामुळे बऱ्याचशा गाड्या जाण्यासाठी त्रास निर्माण होतोय. विनंती करतोय 77-08 गाडी मालक किंवा गाडी चालक जे असतील त्यांनी आपण गाडीजवळ जायची, गाडी थोडीशी बाजूला घ्यायची जेणेकरून बाकीच्या गाड्या निघून जातील. धन्यवाद. सूचना समाप्त जाऊया मैदानाच्या आत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपळीवरती आपण जे पाहतोय. संतोष सिंग गोलंदाजी मार्गावरती येतोय दुसरं षटक टाकण्यासाठी. ट्रॅकला बटलर, एक जीवदान बटलरला जे मिळालेले या अगोदर. तयार आणि हा चेंडू अतिशय जोरदार तेज तर्रार परंतु डावेठीच्या बाहेर. व्हाईट बॉल आणि धावपळीक वाढलाय, धावपळीक दुहेरी अंकात पोहोचेल. धावपळीकावरती धावसंख्या 10 3 रन. 10 वरती धावपळक या दरम्यान जो आपल्याला पाहिजे होते. संतोष सिंग याला मात्र असा कानमंत्र निश्चितप्रमाणे ओमकार या दरम्यान जो देतोय. अनुभव खूप मोठा आहे ओमकार देसाई याच्याकडे. यावेळी संतोष सिंग थोडा सावर काढलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पहिले चेंडू डावेटीच्या बाहेर, हा चेंडू मात्र उजवेष्टीच्या बाहेर आहे आणि धावपळीक वाढतोय. संघाची धावसंख्या पोहोचेल 11 धावा आहेत. ओमकार देसाई अगदी आपण पाहिले की गतवर्षी पहिल्यांदाच अगदी खेळाडून संघांचा झालेला लिलाव. यावेळेस अगदी चेंडू फाईन लेगला आणि पंचांचा इशारा. 2 धावा टेकलेअर, धावपळीक 13. संघांचा झालेला लिलाव पहिल्यांदाच अशी घटना जी घडली गेली होती आणि जुन्नर फायटर्स या संघामध्ये खेळत असताना मल्लार्या पगावणे यांचा मात्र जो संघ होता जुन्नर फायटर्स त्या संघातला आयकॉनिक खेळाडू ओमकार देसाई आणि जिग्नेश पटेल या संघाने मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुणे जिल्हा प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जे पटकवलं त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक फोर व्हीलर पटकवणारा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी असणारा ओमकार या दरम्यान जो आपल्याला पाहायला मिळाले. ओमकारच्या आता चेंडू पोहोचतो गेले पाहूया परंतु क्षेत्ररक्षण होऊ शकलं नाही. चौका We'll be right back.
अजून एक गाडी क्रमांक सांगतोय 5540, ज्या गाडी मालकांची असेल त्यांना विनंती करतोय गाडी आपण बाजूला घ्यायची 5540। हा चेंडू यावेळेस अगदी सुरेख टाकला जातोय गोलंदाज संतोष सिंग कडून, एक चौकार जो बटलरने जो मारलेला आहे, त्यानंतर जो चेंडू डॉट जातोय, धावफलकावरची धावसंख्या आपण पाहतोय ती आहे 17 धावा आहेत। संतोष तयार, संतोष टू बटलर, त्यामुळे बिघडण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे फार बड अपील केलं गेलं, लेखबाई चरुपण एक धाव डिक्लेअर असेल आणि एका धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या 18 धाव आहेत। कोलमई मैदान या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे बरेच जागेवरती जो चिखल आहे तिथे धाव घेण्यासाठी किंवा क्षेत्ररक्षण करत असताना सुद्धा बऱ्याचशा अडचणी निर्माण होऊ शकतात, परंतु मुंबई शहर म्हटलं की जगातलं असं एकमेव शहर आहे जे ठिकाणी 12 महिने क्रिकेटच्या स्पर्धा चालू असतात, दिवस रात्र 24 आवर्स क्रिकेटच्या स्पर्धा म्हणली तरी हरकत नाहीये, कारण दिवस रात्र क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळत आहेत, रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळत आहेत, जे मुंबई शहरात क्रिकेट कधीच बंद नसतं असं एकमेव शहर। बिघीड केलाय, स्क्वेअर लेगला चेंडू असेल आणि चेरन शकार, थोडा शॉर्ट पिच चेंडू जो पडला गेला होता आणि शॉर्ट पिच चेंडूमुळे आपण पाहिले की पूर्णपणे जी संधी मिळाली बटलरला, एक षटकार मारलाय, यावेळेस अगदी स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि दोन धावा डिक्लेअर आणि या दोन धावसंख्येनंतर षटक सुद्धा संपले गेले, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरची धावसंख्या आहे ती 26 धावा 26। सव्वीस धावा धावलकावरती यात्रा बिना आपल्या पाळ्यामध्ये, मी ज्या गाडी नंबर सांगितलेले आहेत त्या गाडी मालकांना विनंती करतोय की आपण त्या गाड्या ताबडतोब काढून घ्या, येणे जाण्यासाठी बऱ्याचशा अडेअडचे निर्माण होत आहेत, मी ज्यांची यांची ना गाडी क्रमांक सांगितलेले त्या गाडी मालकांना किंवा गाडी चालकांना विनंती केली की आपण त्या गाड्या ताबडतोब काढून घ्यायच्या आहेत। हे षटक थोडंसं महागडे पडले संतोष सिंग याचं, 17 धावा या षटकामध्ये जे खर्च झाले, कारण पहिल्या षटकात ग्लेननी फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये धावा खर्च झाल्यात ह्या तब्बल 17, एकूण धावसंख्या आहे ती 26 धावा आहेत। पहिला डाव चालू मैदानाच्या आतमध्ये, नाणेफेक जिंकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला सँडी एस पी इलेव्हन या संघाने, तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान सुरू होते, गाडी मालकांना विनंती आहे गाड्या काढून घ्या, खूप सूचना यायला लागल्यात मला, हा शून्य यात्रा अतिशय सुंदर त्या खेळला आहे आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय 2 धावा टेकले रे, धावलेल्या धावसंख्या ती मात्र 29 धावा आहेत, म्हणतो पुन्हा पासिंग गाडी 77-08 ज्यांची असेल त्यांना विनंती करतोय ती गाडी ताबडतोब बाजूला घ्या। गणेश आलाय गोलंदाजी मार्गावरती आणि गणेशच्या पहिल्या चिन्हावरती लाराने घेतलेल्या 2 धावा, यावेळेस चेंडू अतिशय सुरेख, थोडासा बाउन्स होते, बऱ्याच काही कालावधीनंतर चेंडू डॉट जाताना पाहायला मिळतोय, पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा आहेत, वातावरण अतिशय शांत आहे, वातावरण म्हणजे थोडासा थंडावा आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये खूप मोठी गरमागरमीचं वातावरण असेल। उज्जीवेष्टीच्या बाहेर फाईट, खराब चिन्ह, धपलक वाढला जातोय, संघाची धावसंख्या पोहोचेल 29 वरती धपलक, षटक्रमांक तिसरं चालू असताना गणेशच्या रूपात आणि यावेळेस अगदी चेंडू पूर्णपणे हवेत, झेल झालाय आणि फलंदाज फलंदाज या दरम्यान जो बाद झालाय तो मात्र लारा रवी या दरम्यान जो बाद होते, धावपळीचा धावसंख्या 29 आहे, नवीन फलंदाज आलाय प्रथमेश मैदानाच्या आत, प्रथमेश शेट्टी उर्फ अण्णा, थोडासा लेट खेळला आहे चेंडू, उशिरा खेळला जातोय, क्षेत्ररक्षण या दरम्यान अतिशय सुरेख, एक सिंगल धापलेक वाढतोय, संघाची धावसंख्या 30 धावा आहे, षटक क्रमांक तिसरं चालू असतो 39
रक्तदंत वादळ सुद्धा आपण गतवर्षी पाहिले युके चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. रमेशचे नाव आहेत स्वतः ओमकार. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये. डिग्री करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅट मध्ये येऊ शकत नाहीये. त्या दरम्यान आपण पाहिले धावपाची संधी असेल आणि तिसरी धाव झेल सुटलाय आणि त्यानंतर ताज बाजूवर येतात थ्री रन. या तीन धावसंख्येने जर सांगायला धावसंख्या मारते पोहोचेल ती तब्बल 33 धावा एक पाती. ही धाव अतिशय महत्वाची आहे आणि मैदानाच्या पुढे बाव देगी. या ठिकाणी मिळालेल्या तीन धावा गणेशला मिळालेलं पहिल्या चेंडूवरती जीवदान शून्य धावसंख्येवरती गणेशला मिळालेलं सॉरी प्रथमेशला मिळालेलं जीवदान आहे गणेशच्या गोलंदाजीवरती. गणेश तयार गणेश तुझ्यासाठी अगदी हळुवारपणे खेळतोय बटलर. चेंडू कव्हर करत असताना एक सिंगल याने एका सिंगल वेळी दाबला एक वाढलाय. संघाची धावसंख्या तिसरं षटक मैदानाच्या द्वारे संपले. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 34 धावा. या दरम्यान अगदी एक गड्याच्या मोबाईलमध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवशक्ती पाली अतिशय नावाजलेले संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. दुबईच्या नावावरती सुद्धा एक संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसेल. स्पेसिफिक व्हेंचर दुबई सर पिवळी गाडी आहे 95-40 ज्यांची असेल त्यांनी काढून घ्या. विनंती करतोय 95-40 सचिन कदमची गाडी कधी आय टेन आहे 95-40. कृपया थोडीशी बाजूला घ्या, पाठीमागे दोन गाड्या फसल्यात. सचिन कदम तुमची गाडी आहे असं कळलंय आत्ताच अगदी आरटीओला आम्ही फोन लावला होता ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचली ती गाडी तुमचीच आहे असं कळले त्यामुळे विनंती ही गाडी काढून घ्या. तर गोलंदाज मार्गावरती गोलंदाज आहे तो आता ग्लेन. यासाठी ग्लेनवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू पोहोचलाय किसन कॅप्टन याच्याकडे शॉर्ट मिडविकेटला चेंडू पोहोचलाय मिडविकेटला चेंडू पोहोचलाय गेलाय. मिडविकेट किंवा आपण वैदस मिडन असं सुद्धा सांगू शकतो कारण मिडन आणि मिडविकेटच्या अगदी मधोमध चेंडू जो आहे. एक सिंगल आहे आणि एका सिंगलमध्ये डबल एक वाढतोय. संघाची धावसंख्या पोहोचेल आता ती डबल 35 धावा आहेत. कोणता सय्यार यावेळेस अगदी गणेश आक्रमण करत असताना चेंडू बॅटमध्ये मिडल होऊ शकला नाहीये. चेंडू सरळ गोलंदाजी आतात फलंदाज बाद. या दरम्यान जे बाद झालेले आहेत दोन्ही फलंदाजांनी तीन तीन धावा आपल्या संघासाठी या दरम्यान जे बनवलेले आहेत. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो आता जितू. आघाडीसाठी उतरलेला अतिशय आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप आचार्य उर्फ बटलर. यावेळेस अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये कदाचित पोहोचेल की नाही आणि पोहोचलाय. एक सिंगल आहे धापल एक वाढतोय. संघाची धावसंख्या 36 धावा दोन गड्यांच्या बोबल्यामध्ये 36 रन लॉस ऑफ टू विकेट इन फोर्थ ओव्हर प्रोग्रेस. चौथं षटक चालू आहे 36 धावा आहे दोन फलंदाज अद्यापर्यंत बाद.
यावेळेस अगदी आक्रमण केलं गेलंय, शत्ररक्षक दूरवरती असेल, शत्ररक्षण लाजवाब, एक सिंगल आहे आणि एका सिंगल मध्ये धावपळ वाढलाय. संघाची धावसंख्या 37 धावा आहेत, 14 षटक चालू असताना. आपण पाहतोय मीडिया पार्टनर या क्रिकेटच्या स्पर्धेचे जे आहेत, टेनिस क्रिकेट डॉट इन, 7070 क्रिकेट लॅब डॉट इन आणि लोकल टेनिस क्रिकेट, यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धाचा बोलबाला जो वाढवला जात आहे. बिग हिट, स्क्वेअर लेगला चिन्ह आणि पंचांचा इशारा, 2 धावा डिक्लेअर. आणि या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या वाढेल, पोहोचेल आता 39 धावा आहे, 39. 14 षटक चालू असताना या अगोदरचा एक सामना आपण पाहिलं की या अगोदरच्या सामन्यामध्ये 59 धावा 6 षटकात बनवले गेले होते. 60 धावसंख्येचा पाठला करत असताना अगदी 4.2 किंवा 4.3 सामना संपला गेला होता. हे जवळपास आपण पाहिलं की 1.5 षटकं राखून सामना जिंकला गेला होता. त्यामुळे आता या सामन्यामध्ये आपल्याला पाहिजे की 6 षटकामध्ये शिवशक्ती पाले संघाला नक्की कितपत धावसंख्या बनवावी लागेल. 4 षटकं संपली, 40 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये, 40 रन. चार पॉईंट 2 षटकात सामना संपला होता. या अक्षरशः 10 चेंडू राखून या अगोदरचा सामना संपला. ग्लेननी 2 षटकं टाकले, 2 षटकं टाकत असताना मात्र 15 धावा खर्च केलेले आहेत, कुठल्या प्रकारचं निर्धाव षटक टाकलं नाहीये आणि एक यश, एक बळी मात्र मिळवलेले. आता गोलंदाज पुन्हा एकदा गणेश आपल्या गोलंदाजीवरती असेल, गणेश 2 बटलर. खरंच अगदी आक्रमकांचा प्रयत्न केला जाईल कदाचित मैदानाच्या आत. डेडबॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी आपण जे पाहतोय आणि थोडीशी बातचीत करतोय बटलर. आपण पाहतोय की जर गोलंदाजाने एक चेंडू टाकला डेड, दुसरा टाकला डेड, पण तिसरा टाकला तर मात्र नो बॉल देऊन आपण त्याच्यावरती फ्री हिट देणार आहे. आत्ताच्या या सामन्यापासून जो नवीन रूल आपण जो सुरू केला आहे, वेळ वाचला जावा हा त्या पाठीमागचा खरा प्रयत्न असेल. वेळ वाचण्यासाठी सगळ्या काही गोष्टी आपण जे करतोय. वाईटच्या रूपाने एक सिंगल वाढेल, संघाची धावसंख्या 41. प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवशक्ती पाले. बटबडी क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेटच्या स्पर्धा आपण ज्या पाहतोय, अभिष्ट चिंतन सोहळा, 50वा वाढदिवस आहे 3 व्यक्तींचा. यात्रा चिंड हवेत आणि शत्रक्ष चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना पोहोचू शकत नाहीये. पुन्हा एकदा सिंगल मिळेल, धापलेक वाढतोय. संघाची धावसंख्या ती 42 धावा आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय की उमेशजी मालवणकर, मधुकरजी सोनवणे आणि आमचे संदीप दळवी यांचा असणारा 50वा वाढदिवस. यावेळेस अगदी चेंडू डीप एस्टॅक कव्हरला, बेहतरी स्ट्रोक और चेरन. सर काय दोन्ही पंच मात्र एकत्रित येत आहेत. थांबा, पंच नाही, कमिटी आहे ना पाठी. तर निरीक्षक देखील आहेत पाठी, त्यांचा देखील पंच मदत घेतील जे काय ते, आणि जो निर्णय असेल दोन्ही संघांना बंधनकारक असेल. सर काय, सॉरी पंचांनी दिलेले निर्णय मागे निरीक्षक देखील आपण पाठी ठेवले, त्यांचं त्यांचा अनुमती घेतल्यानंतर हा निर्णय कळवलेला आहे. ओके, कारण पंचांनी निर्णय दिला
तर पंचांना निर्णय दिल्यानंतर त्याच्यावरती कोणी आक्षेप घेऊ शकत नाही, पण परंतु पंचांनी पंचांनी निर्णय दिल्यानंतर तो मागे घेण्याचा अधिकार सुद्धा पंचांनाच आहे. मॅच सुरू करा. दोन्ही पंचांनी मात्र शहानिशा केली, बातचीत केली आणि त्यानंतर दोन्ही पंचांचा निर्णय या दरम्यान जो येतोय की चेंडू डेड आहे. मॅचला काय सर डेड बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डेड बॉलचा इशारा पंचांचा आहे. सामना सुरू करून घ्याव्या, विनंती आहे, विनंती एवढीच आहे. सर निर्णय कळवा डेड बॉल. डेड बॉल ओके. चला टू बी कंटिन्यू. सामन्याला सुरुवात करा, सामन्याला सुरुवात करा. रूल सगळ्यांसाठी, दोन निरीक्षक पाठी ठेवले, त्यांचा विचार घेऊन निर्णय. सगळ्या सगळ्या टीमसाठी हाच रूल असणार आहे, सगळ्या टीमसाठी, दोन्ही टीमला तोच रूल असणार आहे सँडी, दोन्ही टीमसाठी तोच रूल असणार आहे. पाठीमागे दोन निरीक्षक आहेत, त्यांचा विचार घेऊन निर्णय या ठिकाणी. तुमच्या टीमला देखील तोच निर्णय असणार आहे. सामन्याला सुरुवात करा. मॅचला सुरुवात करा. सुरू करा सँडी, मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. आणि रोशन तू पण उभा राहा त्या साईडला, तिसरा पंच म्हणून. मॅच सुरू करा ना सर, मॅच सुरू करा. रोशन तिसरा पंच उभा राहा.
आणि त्यांना काय गरज पडली तरच निर्णय द्या. दोन्ही पंचांनी विचारलं तरच निर्णय द्या. आता आमच्या क्रीडा दर्शकांना कळलं असेल की हा सामना का हाय व्होल्टेज आहे. या गोष्टीवर आपण समजू शकतो की हा सामना किती हाय व्होल्टेज आहे. जो षटकार दिला गेला होता तो मात्र डेट दिला गेलाय. धापलक आपण पाहतोय स्थिर असेल तो मात्र 42 धाव आहेत. आणि पुन्हा आता गोलंदाज गणेश आपल्या गोलंदाजी मार्गावरती तयार. चितू पण जितूने खेळण्याचा काय स्ट्रोक होता अतिशय पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि या वेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू व्हाईट बॉल असेल. धापलक वाढतोय संघात जाऊ संघ 43 धावा. जोरदार अगदी पाऊस आणि या जोरदार पावसात एक जोरदार सामना आहे. जोरदार क्रिकेटची स्पर्धा आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदर ते खेळलाय लॉंग दिशेने. शतरक्षक स्वतः ग्लेन चेंडू कव्हर करत असताना एक सिंगल आहे. एका सिंगल मध्ये आपल्याला वाढेल पोहोचला आता 44 धावा. तर निरीक्षक म्हणून देखील रोशन धनंजय पॅडी सागर. निरीक्षक म्हणून जे कामकाज करतात अगदी स्टीच्या पाठीमागे खेळपट्टीच्या पाठीमागे आपण पाहतोय. स्क्वेअर लेग पंच आहे त्यांच्या पलीकडच्या बाजूला. या ठिकाणी रेड स्क्रीन आपल्या जी पॅनल मध्ये. या दरम्यान बिग हिट आणि यावेळेस अगदी काय दोन धावा डिक्लेअर टू रन्स आणि धावफलक या दरम्यान अगदी पोहोचवला आता 46 धावा 46 वरती धावफलक या दरम्यान आपल्या जो पॅनलमध्ये रंगतदार अधिक क्रिकेटची स्पर्धा. सुरेख पाऊस यासाठी आपण पाहतोय चेंडू फाईन लेगला असेल आणि डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू पोहोचतोय. एक सिंगल आहे. 47 वरती आपल्याला पोहोचणार आहे. पाचवा षटक चालू आहे. तर सचिन चावी मिळेल का तुमच्या गाडी शाळेच्या मुलांची व्हॅन आहे त्याला शाळेची. बोला टू टू गो दोन चेंडू बाकी अजून. या अगदी बटलरच्या बॅटमधून चेंडू स्क्वेअर लेगला खेळलाय. शतरक्षक दूरवरती असेल आणि चेरन षटकार. बटलरच्या बॅटमधून आपण पाहिलंय एक निर्णय सुरेख प्रकारचा षटकार. धावफलक वाढलाय संघाची धावसंख्या 53 धावा किंवा संघाचा अर्धशतक पूर्ण झाले 53 रन. दोन बाद 53 धावा आहेत. बटलरला मिळालेलं जीवदान आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतोय सँडी आचार्य. एक सिंगल षटक संपलं गेलं पाचवं. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 54 धावा. जोरदार पाऊस आणि या जोरदार पावसात आता क्रिकेटला रंगतजी निर्माण झालेली आहे. कारण पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा आहेत आणि पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये वरुणराजाचं आगमन ज्या पावसाच्या अगदी आतुरतेने माझा शेतकरी राजा वाट पाहतोय तो हा पाऊस जो धोधो पडतोय आता भटवाडीच्या मैदानावर.
यावेळेस अगदी चेंडू बिकडी करायचा प्रयत्न होता, चेंडू सुंदर ते अगदी मारण्याचा प्रयत्न करत असताना जितू पास झालाय. धक्का क्रमांक तिसरा. नवीन फलंदाज असेल आता दिलीप, जो स्ट्राइकला खेळेल उर्वरित पाच चेंडूंसाठी. पाव्या दिलीप काय क्रमात करतोय. ओमकार तयार आणि दिलीपच्या बॅटमधून चेंडू पूर्णपणे हवेत, परंतु शतरक्षक फर्दरवरती डिक्लेरेशन झोन मध्ये मात्र चेंडू पोहोचू शकत नाहीये. त्या दरम्यान आरामशीरित्या घेतलेल्या दोन धावा आहेत. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतो की पाव्या आणि दिलीप या दरम्यान धावबादची शिकार. फलंदाज बाद. बँडेज फर्स्ट एड बॉक्स असेल तर पाठवा, बँडेज असेल तर पाठवा ताबडतोब मैदानाच्या आत. एक बहारदार फलंदाज आतापर्यंत पाहायला मिळालेले ती मात्र बटलरची. 18 चेंडूमध्ये तब्बल 34 धावा आतापर्यंत त्यांनी जे बनवले आहेत आपल्या संघासाठी, त्यामध्ये दोन षटकार त्याचे जे पाहायला मिळाले आहेत आणि एक चौकार आहे.
जी लोक आहेत खास त्यांच्यासाठी ह्या पावसावरून एक कविता आठवली गेली, थोडीशी सांगावीशी वाटते की वसली होती मनास तू मनातून तू जाशील का, वसली होती मनात तू मनातून जाशील का, आठवणी या साऱ्या जाताना तू नेशील का, म्हणाली होतीस मला तू मी श्वास आहे तुझा, मरत आहे आज मी दिशील का श्वास तुझा, दुःख विसरण्यासाठी अमृत तू देशील का, दुःख तू विसरण्यासाठी अमृत तू देशील का, दुःखाच्या ह्या काळात सोबत तू राहशील का, आयुष्याचा प्रवास हा झाला आता जुना, ध्येय माझे हरवले शोधशील का तू पुन्हा, अश्रू नसेल डोळ्यात तरी दुःख मात्र असते, चेहऱ्यावरती माझ्या तुला फक्त हसूच कागद दिसते, मित्र म्हणतात तुलाच होती ना प्रेम करण्याची हौस, मित्र म्हणतात
तुलाच होती ना प्रेम करण्याची हाऊस, आता कळलं प्रेम भेटलं नाही तर नुसताच पडतो कोरडा कोरडा पाऊस, आता कळलं हा नुसताच पडतो कोरडा कोरडा पाऊस. एक सुंदर प्रकारचं मात्र वातावरण आहे, या सुंदर अशा वातावरणात तुम्हाला ओलेचिंब करणार मात्र हे वातावरण. आणि या निसर्गमय वातावरणात ह्या पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आज या क्रिकेटच्या स्पर्धेच्या दरम्यान जो मान्यवर उपस्थित आहे आदरणीय आमचे मार्गदर्शक कीर्ती वाघेला सर, एक मुंबई शहरातील नावाजलेले जे समालोचक कॉमेडेटर आहेत, कीर्ती वाघेला सरांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि मी तुमचा आता जास्त वेळ घेत नाहीये, मी आता कीर्ती सरांना विनंती करतोय की यानंतरचं समालोचन आपण करावं. धन्यवाद. हेलो, थैंक यू मनोज बेलेकर सर जी. और चलिए, मुकाबला तो कड़ा है, बरसाती मौसम है, 60 रन बन चुके हैं शिव शक्ति पाले के अंबरनाथ और सैंडी 11 जिनको 61 रनों की चुनौती का न्योता दे दिया गया है. क्योंकि भटवाड़ी क्रिकेट क्लब आयोजित लीजेंड क्रिकेट 2016 ये बरसाती क्रिकेट का मौसम का क्रिकेट देखते हुए श्री उमेश मालवणकर, श्री मधुकर सोनावणे, श्री संदीप दलवी, उनके 50वें सालगिरह पर ये टूर्नामेंट का आयोजन किया गया है. बेहतरीन सा आयोजन देखने को मिलता हुआ आज के दिन का ये दूसरा मुकाबला है, बेहतरीन मुकाबला देखने को मिलता हुआ. मेरे साथ ही अनिल स्कोरर है हमारे साथ, बताते हैं कि शिव शक्ति पाले ने 60 रन बनाए और 61 रनों की चुनौती दे दी है. फील्डिंग को सजाते हुए सवारते हुए लारा भी है यहां पर लॉगॉन पर खड़े हुए हैं. ओमकार और भूषण दो दिग्गज खिलाड़ी टेनिस क्रिकेट के, अब ये रबरी बॉल में खेल रहे हैं कि बरसाती क्रिकेट है. पहली गेंद, ओ बेहतरीन शॉट, कोई मौका नहीं, सीधे स्टैंड में जाके गिरा. ऑसम सिक्स. थैंक यू डीजे. जी हाँ, वो आते ही रवि का स्वागत हुआ कि आइए भाइये, वेलकम मोस्ट ऑफ द क्रीज, बॉलिंग क्रीज पर. बड़ी बैगज बार बाहरी किनारा लगा, देखना होगा अंपायर का इशारा. एक रन मिलता हुआ, दो गेंदों पर अगर 7 रन आ जाए तो फिर क्या कहने. अगर पहली गेंद पर सिक्सर लगता है तो फिर बल्लेबाज के हौसले ना बुलंद हो जाते हैं कि अब इस बल्ले गेंदबाज को सेटल होने का मौका नहीं देना है. बड़ा शॉट, फिर एक बार हवा में गेंद, देखना होगा कैच हो सकता है. बुमरो, यस एंड गॉन. चलिए, ओमकार देसाई के जाने के बाद बल्लेबाज की कमान संभाली है ऋषि वैद्य ने. एक और धाकड़ बल्लेबाज,
कहते ना सैंडी एसपी के पास ऐसे ऐसे अस्त्र शस्त्र है जो सब कुछ कर सकते हैं, लेकिन 61 रनों की चुनौती है उनके सामने आज, तो पार करके दिखाना होगा। चैलेंज है ये शिव शक्ति पाले का कि आइए करके दिखाइए तो माने हम आपको। कहते हैं ना लहरों से डरकर कश्तियां पार नहीं होती, लहरों से डरकर कश्तियां पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती। तो चलिए देखा जाए कि क्या होता है इस मुकाबले में। सात के निजी स्कोर पर पहला विकेट, इस बार गेंद लेग स्टंप से बाहर थी, निश्चित ही वाइड होनी चाहिए बीच, बिल्कुल सही निर्णय अंपायर का। एक अतिरिक्त रन की भरमार होती हुई तेज करने की कोशिश की, अगर तेज इस सीमेंट के विकेट पर विकेट टू विकेट करोगे ना तो सब कुछ अच्छा होगा, अगर दिशा और दशा से भटकोगे तो खामियाजा भुगतना ही है आपको। अग्रेशन इस बार हवा में है, लारा लीजिए, पहले बुमरो अब लारा, दोनों ही भाइयों ने एक एक कैच किया। चलिए भूषण भी पेविलियन लौटते हुए, साजिद खान अब आए हैं क्रीज पर, दो विकेट का पतन निश्चित ही हो चुका है और टीम थोड़ी सी दबाव में, जिसे कहते हैं ना दबाव और तनाव, ये दोनों चीजें जब बल्लेबाजों पर आती है ना तब प्रेशर होता है। कैसे एक प्रेशर कुकर के घर में सीटियां बजती है वैसे ही सीटियां बजेगी, अब ये प्रेशर जो अच्छी तरह से हैंडल करेगा वही उसका टेम्परामेंट टेस्ट करना है, इस टेम्परामेंट टेस्ट करने वाली बात आई गई है। अब रवि ने दो विकेट, भले ही पहली गेंद पर ओमकार ने उनको 6 रन दिए, लेकिन उसके बाद लाइन और लेंथ, जिसे कहते हैं ना सटीक लाइन पर गेंदबाजी करना, वो दिखाया है उन्होंने कि भाई हम किसी से कम नहीं, हम भी जीतने ही आए हैं, हारने तो हम भी नहीं आए। और इस बार ऑफ टर्म से ज्यादा बाहर लीजिए, एक्सरसाइज होती हुई हमारे अंपायर की भी, सुबह सुबह एक्सरसाइज योगा करना अच्छा होता है सेहत के लिए, और उसी का नतीजा देखने को मिला, 1 रन मिलता हुआ अतिरिक्त के रूप से, 9 रन बन चुके हैं। और इस बार अच्छी गेंद थी अपील की, अपील करना लाजमी होता है क्योंकि अंपायर का भी टेम्परामेंट टेस्ट होता है कि अंपायर किस तरह की है, एमसीए की अंपायर है लेकिन उच्च दर्जे की अंपायरिंग, जिसे कहते हैं ना कोटी है। एकदम सटीक अंपायरिंग, निगाहें चौकन्नी रखनी पड़ती है गेंदबाज जब गेंदबाजी करता है, लेग अंपायर दोनों ही ऑन फील्ड अंपायर, दैट्स अ वेरी आर गुड अंपायर्स। और लीजिए ये तेज करने की कोशिश, खामियाजा भुगतना ही पड़ेगा, चुकीला माफी नहीं, धाव संख्येवर भर होती, धाव संख्या झाली ती 10 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत आणि दोन गडी तब्बल बाद झालेले आहेत, ओमकार आणि भूषण तंबूत परतलेत। फुलटॉस चेंडू होता, पुन्हा असा निर्धाव असा चेंडू जातोय, सुरेख अशी गोलंदाजी रवी यासकडनं पाहायला मिळते, चांगलं षटक संपतंय ते पहिलं, एक षटक अखेर धाव संख्या झाली ती 10 धावा धाव फलकावर आणि गडी बाद होत आहे सँडी एसपी दादर 2 गडी बाद। समीर मिस्त्री अँड कंपनी ई बी यहां पर मौजूद है, वेलकम एव्हरी पीपल बॉर्न टू द फाइट।
पांच ओवर में अब 51 रनों की जरूरत। दिलीप आए हैं एक ओवर आफ्टर वन ओवर स्कोर हैज बीन अ 10 फॉर लॉस ऑफ टू विकेट एंड एसपी आफ्टर फर्स्ट ओवर देयर स्टिल सेकेंड ओवर अंडर प्रोग्रेस हियर द मोमेंट स्टिल 30 balls to go, 51 run get to win this contest. Everything is possible here because the cricket is a very funny game. This is a rainy cricket here at the moment. Dattaji Salvi cricket ground, Bhatwadi, Ghatkopar. Just playing a second match between Shiv Shakti Pale and Sandy SP Dada. They're facing each other, they're fighting each other. Right of the 51 run get to win this contest after 30 balls. They're remaining here. This will be do or die contest. मुकाबला कड़ा है, संघर्ष भी जारी है, लड़ाई करते हुए अभी भी हौसला पस्त नहीं है। 30 गेंदों पे 51 रन करना कोई बड़ी बात नहीं है, लेकिन विकेट बचाकर खेलना होगा। अगर विकेट खोते गए आप रेगुलर इंटरवल में तो उसके बाद आपको खामियाजा भुगतना ही पड़ेगा। उसके बाद शिव शक्ति पाले आप पर हावी हो जाएगी। हावी होने नहीं देना है, चढ़कर खेलना है और टेम्परामेंट को ठंडा रखना है। कहते हैं दिमाग पर बर्फ रखिए और ठंडे दिमाग से खेलिए सोच समझ कर। इस बार अच्छी गेंद थी, ऊंची उठती हुई गेंद, कलाइयों के सहारे मोड़ना चाहते थे, लेकिन अच्छी गेंदबाजी दिलीप की, कोई रूम नहीं दिया था। यहां पर गेंदबाजी करना होगा, बच के रहना है। अगर आउटसाइड द ऑफ स्टंप रूम दिया तो फिर प्रहार होना ही होना। इस बार बेहतरीन शॉट, लेकिन सीधा एक्स्ट्रा कवर पर। नवनाथ वहां पर मौजूद, नवनाथ गाड़वे मैन फ्रॉम अभ्युदय नगर काला चौकी। अच्छी गेंदबाजी दिलीप, अभी भी बांध के रखा हुआ है बल्लेबाजों को। और इस बार नो का इशारा है, लीजिए एक और फ्री हिट मिलेगा। लीजिए मेला लगा है तो मेला तो लूटना ही पड़ेगा। बेहतरीन आगे किया, स्टेप आउट किया होगा, ये नो बॉल है। हेलो हेलो, तर या ठिकाणी नीलेश गलांडे साहेब यांचे आगमन झाले। साहेब आपले देखील हार्दिक स्वागत। बड़ा शॉट, नो नीड टू रन, दैट्स अ क्रैकिंग आउट ऑफ द पार्क, दैट्स अ ह्यूज सिक्स। थैंक यू डीजे, थैंक यू वेरी मच। स्कोर बढ़ता हुआ 17 और ऋषि वैद्य से बल्ले से आता हुआ थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी और उसे खेल दिया 6 रन के लिए। नहायत ही खूबसूरत शॉट लॉन्ग ऑन और मिड विकेट के ऊपर से। फिर एक बार अच्छी गेंद थी, बीट किया, अच्छी गेंद, चकमा दिया, तेज गति की गेंद थी, बेहतरीन गेंद, लाजवाब गेंदबाजी। भले ही छक्का पड़ा, उसके बाद कमबैक करना काफी मुश्किल होता है, लेकिन कमबैक किया दिलीप ने जरूर और ऋषि को चकमा दिया। एक धाकड़ बल्लेबाज सैंडी एसपी के। थोड़ी फील्ड में तब्दीली चाहते हैं। शॉर्ट मिड विकेट रखा गया है, डीप मिड विकेट रखा गया है, स्क्वेयर लेग रखा गया है, पॉइंट रखा गया है, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन, एक्स्ट्रा कवर, दे आर फील्ड सेटिंग। लीजिए एक और वाइड का इशारा और प्लस, यानी कि 2 रन इस पे अतिरिक्त मिल गए। पर गलती करोगे, गलतियों पे गलती, गलतियों को सुधारने की कोशिश करिए। आपने कमबैक किया, वापस अच्छी किया, उसके बाद वही खामियाजा आपको भुगतना पड़ रहा है। व्हाइट के सारे 2 रन मिला और 17 से कहते हैं ना खतरा टला और स्कोर बढ़ता हुआ 19 रन। लीजिए फिर एक बार उसी प्रकार की गेंद और कोई हिचकिचाहट नहीं अंपायर के मन में, कोई संदेह नहीं, क्योंकि तेज करने की कोशिश कर रहा है
अब वाइड मिलना लाजमी है। अंतरराष्ट्रीय क्रिकेट का 25वें क्रमांक का ये नियम है, लेग स्टंप या ऑफ स्टंप से बाहर जाए तो एक अतिरिक्त रन की भरमार होती है, यानी कि ये बिना मेहनत के रन है, मुफ्त में आ रहे हैं आपको गिफ्ट के रूप में। दिलीप दिलीप एक मिनट या साहिबाला जाओ दे। छब्बीस गेंदे बची हुई है, 41 रनों की जरूरत है, अभी भी मुकाबला बराबरी पर है, पलड़ा इस तरफ या उस तरफ नहीं है, कहते ना 50-50 टक्का दोनों टीमों को चांस है। अब कौन किस पे हावी होगा ये तो आने वाला वक्त ही बताएगा, ये तो मुझे भी पता नहीं है, लेकिन बरसाती क्रिकेट का एक आनंद ही कुछ और है, एक मजा ही कुछ और है। इस बीच अगली गेंद, बेहतरीन शॉट, पॉइंट से खेला हुआ शॉट और दो रन आते हुए ऋषि वैद के बल्ले से, देखा कि ऑफ स्टंप के बाहर ज्यादा रूम मिल रहा है तो आने दिए अपने गेंदों को शरीर के पास और उस बात के बाद प्रहार किया ऋषि ने, बेहतरीन शॉट ऋषि का। स्कोर बढ़ता हुआ 22, धीरे धीरे मंजिल कहते ना पार कर रहे हैं। सट रनों की चुनौती है, घमासान लड़ाई युद्ध ये होता हुआ, डैप टच, डैप टच, एब्सोल्युटली फैंटास्टिक शॉट, आने दिया कट किया और स्लिप से निकलती हुई गेंद शॉट थर्ड मैन पर, एक रन मिलता हुआ 23 रन बन चुके हैं स्कोरबोर्ड पर 23। ये ओवर में 13 रन दिलीप ने खर्च कर दिए हैं और कोई सफलता उनके हाथ नहीं लगी है। चौबीस गेंदे और 38 रन, अब सोच विचार सलाह मशोरा सब कुछ होता हुआ और आकाश में बादल छाए हुए हैं, बारिश तो रुक तो गई है लेकिन बारिश के दिन है तो बारिश गिरेगी, जब गर्मी होती है तो कहते हैं ज्यादा गर्मी पड़ रही है, अब जब ज्यादा बारिश गिरेगी तो क्या जाता है लई पाउस पड़ता है, मोटा पाउस पड़ता है, खूब पाउस पड़ता है, परंतु पाउस पड़ने गरजेचा है कारण कि पानी ची लयच टंचाई है। स्टिल 24 बॉल्स टू गो, 38 run get to win this contest and right up two batsmen at the crease, Rushi and Sajid. What he will do, I don't know, but match is a very crucial stage, absolutely fantastic. This will be do or die contest. और कट करने की कोशिश, लेकिन लीजिए खामियाजा भुगतना पड़ रहा है वाइड से, एक अतिरिक्त रन की भरमार होती हुई, चौबीस रन बन चुका है, 37 रनों की और जरूरत, 37 मोर रन रिक्वायर एंड 24 बॉल्स टू गो। रवि अपना पारी का दूसरा और अपना दूसरा और व्यक्तिगत पारी का तीसरा ओवर, और फिर एक बार उसी प्रकार की गेंद, वाइड का इशारा, अतिरिक्त रन की भरमार होती हुई, दिशाहीन गेंदबाजी, एक और रन मिलता हुआ, 24 गेंदे 36 रन और जोरदार बारिश, बैट से किए गए हमारे स्कोरर कह रहे अनिल सरफरे जी, बैट से केवल 16 रन किए हैं और बाकी सारे मुफ्त में आए हैं गिफ्ट में, और इस बार कवर के क्षेत्र में शॉट एक्स्ट्रा कवर पर खेला लेकिन कोई रन नहीं, यहां पर गेंदबाजी करोगे फुलर लेंथ पर गेंदबाजी करनी है, अच्छी गेंद रवि की, बेहतरीन शॉट, अब पैर लेग स्टंप पर गेंद थी उसे खेल दिया है मिड विकेट पर से, एक रन मिलता हुआ, एक ही रन से संतुष्ट रहना पड़ेगा, 35 रन और बनाने हैं,
23 गेंदे और 35 रन। कहां का मैच कहां पलट रहा है। 22 गेंदे माफ करिए 22 गेंदे और 35 रन। अभी भी मैच बराबरी पे है। 9 बॉल लीजिए। फिर एक बार स्टेप आउट हुआ और एक और अतिरिक्त रन की भरमार होती हुई एक और रन मिलता हुआ स्कोर बढ़ता हुआ 34 रन माफ करिए 34 चाहिए माफ करिए। चला घाई करायची आहे सर। ही मॅच जवळजवळ 1/4 तास होऊन गेला सुरू आहे घाई करा। शेवटची मॅच 8 ओव्हरचे खेळवायची आहे सगळ्यांनी सहकार्य केलं तर ती गोष्ट होऊ शकते। कल्याणी सर कल्याणी सर प्लस आहे क्या प्लस। हा या या आय नो इट और फ्री हिट आहे 28 रन बन चुके हैं। तैतीस रनों की और जरूरत है। चला घाई करायची आहे कुठलाही वेळ वाया घालवायचा नाहीये। प्लीज गाइज एवरीबडी प्लीज। हॅलो ओवर थांबल्या ओवर संपल्यानंतर काय तुम्हाला चर्चा करायची करा प्रत्येक बॉल झाल्यानंतर चर्चा होते। दिस इज नॉट फेअर गाइज। बड़ा शॉट खेलने की कोशिश विकेट के पीछे गई गेंद एक रन मिलता हुआ डिक्लेयर जोन से स्कोर बढ़ता हुआ 29 धाव संख्या भर होते धाव संख्या झाली थी 29 धावा धाव फलक्यावर झालेले आहेत। पुन्हा एकदा डॅप टच कट करतोय ऋषी सुंदर अशी फलंदाजी एक धाव घोषित होत आहे पंचांकडनं धावसंख्यात भर होते धावसंख्या झाली 30 धावा धाव फलकावर झालेत अजूनही 31 धावांची गरज आहे 20 चेंडू आणि 31 धावा। आधा सफर तय कर लिया आहे और आधा रास्ता बाकी आहे कहते ना दिल्ली अब आधी बाकी है सर करने को। और फिर एक बार बेहतरीन शॉट गली से निकलता हुआ शॉट एक रन मिलता हुआ 2 रन माफ करिए बारिश में उंगलियां भी नहीं दिख रही है। स्कोर बढ़ता हुआ 32-32 29 रनों की और जरूरत। चलिए फटाफट खेलिए कोई भी टाइम वेस्ट ना करे गाइज डोंट वेस्टेड योर टाइम टाइम इज योर मनी वी कैन डू फास्ट एवरी मैच एवरी पीपल एंड टू आवर्स कैप्टन वार्निंग हियर। अच्छी गेंदी मिडिल स्टंप पर तेजी के साथ कोई जल्दबाजी नहीं कर रहे और ऋषि वैद्य अपना छोर बदल लिया 28 रनों की जरूरत अभी भी 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 33 रन। अठारह गेंदे और 28 रनों की चुनौती है। शिव शक्ति पाले और सैंडी एसपी दादर के बीच में एक कांटे की टक्कर कहते ना ठसन एग्रेशन एटीट्यूड आपने को क्रिकेट में ही देखने को मिलता है ये सब कुछ होता हुआ यहां पर। नवनाथ गाड़वे जी भीग रहे आज मुंह से पूछ रहे कि बारिश गिर रही है लेकिन क्या करे बरसाती मौसम का क्रिकेट है भटवाड़ी में ये हर साल होता है लेकिन इस बार बड़ा आयोजन है। दिलीप के सामने है ऋषि फेसिंग टू दिलीप दिलीप करगुड़कर 18 गेंदे 28 रन 28 रन 18 गेंदे बड़ा शॉट लेकिन विकेट के पीछे ऋषि की इनिंग का खात्मा होता हुआ।
Thank you, DJ. Thank you very much. Come on, next best friend, quick, hurry up, sir. Please don't waste your time. Please immediately go to the ground. Kishan Devendra, one of the greatest cricketer. Rishi is the back to the pavilion, and now Kishan is entered to the ground. Still a very finest match between a third wicket goes down here at the moment. Rishi back to the pavilion. ऋषि ने अपनी पारी में 14 रनों का योगदान दिया और वापिस दिलीप ने उनको आउट किया, कैच आउट किया विकेट कीपर द्वारा. दिलीप करगुड़कर बॉलर है, बल्लेबाज किशन अब आए हैं. 17 चेंडू आणि 28 धावा जिंकण्यासाठी, 17 गेंदे 28 रन. 17 balls to go and 28 run get to win this contest. And right now, match nicely balanced. And at the moment, it is still rain falling here at the moment ground. We can watching here and we can live watching at the YouTube. Mr. Santosh Nanikar, then 77 Sport Update, Click Life, Local Tennis Cricket. They are more than updating this tournament. और पहली गेंद जोरदार अपील होती हुई, पुल करना चाहते थे, अपील किया दिलीप ने, लेकिन अंपायर काफी तटस्थ. कहते ना अनुभव, जिनके पास अनुभव होता है, तजुर्बा होता है, वही एक कामयाब इंसान होता है. ये अंपायरिंग का दर्जा है, एमसीए के अंपायर से. और बड़ा शॉट खेलने की कोशिश और लीजिए किशन देवेंद्र बैक टू द पेविलियन. दैट्स द डीजे. पंद्रह गेंदे और 28 रनों की चुनौती है. अब संदीप वैती उर्फ ग्लेन ये मैदान पर आए हुए हैं. अब इन पर दारोमदार है कि किस तरह से पारी को आगे ले जाते हैं, कि जीत तक दस्तक देते हैं या नहीं, ये देखना होगा. और सफलता मिलती हुई दिलीप को. उनके सामने है ग्लेन वर्सेस दिलीप. और 14 गेंदे और 28 रन, रन दुगने हैं. 14 गेंदे 28 रन 14 बॉल्स 28 रन 28 रन एंड 14 बॉल्स टू गो देयर स्टिल. और इस बार हल्के हाथों से खेला ग्लेन ने, एक रन पूरा किया तेजी के साथ, वहां पर जोरदार दौड़ के आते हुए केवल एक ही रन से संतुष्ट रहना पड़ेगा. 13 गेंदे और 27 रन, कड़ा मुकाबला है, कड़ा संघर्ष है, लड़ाई जारी है. आर या पार, करो या मरो, एब्सोल्युटली डू ऑर डाई, कुछ भी हो सकता है. अब
बड़े शॉट लगने जरूरी, नेट बिग हिट। और ये गेंद लीजिए ऑफ टर्म से बाहर, एक अतिरिक्त रन की भरमार होती हुई, वाइड के सहारे दिशाहीन गेंदबाजी। धाव संख्या झाली ती 35, धावा धाव फलकावर झालेले आहेत, 35 रन ऍट द बोर्ड फॉर लूजिंग 4 विकेट्स सँडी एसपी। दादा पटकी हुई गेंद, पुल किया, बेहतरीन शॉट, स्क्वेयर लेग पर गई है गेंद, एक रन पूरा किया, लेकिन साजिद को एक ही रन से संतुष्ट रहना पड़ेगा। ओवर की समाप्ति होती हुई 36 रन हो चुके हैं इस ओवर से, काफी कंजूस गेंदबाजी, 3 रन आए केवल और कसी हुई गेंदबाजी की और 2 विकेट सफलता अर्जित की दिलीप करगुड़कर ने। अब 12 गेंदों का खेल शेष है, अब इन 12 गेंदों में 25 रनों की जरूरत है। ग्लेन और साजिद किस तरह से रणनीति बनाते हुए बातचीत की है उन्होंने, अब 12 गेंदे हैं, 25 रन बनाने हैं, अब टेम्परामेंट इनका टेस्ट होता हुआ, अब गेंदबाज का भी टेम्परामेंट टेस्ट होगा और बल्लेबाजों का कि किस तरह से गेंदबाजी करनी है, कौन सी दिशा में गेंदबाजी, कौन सी लाइन पर और लेंथ पर गेंदबाजी करनी है, यहां पर ध्यान देना होगा। और बल्लेबाज को तो खुलकर खेलना ही पड़ेगा क्योंकि चुनौती उनके सामने 25 रनों की रखी गई है और 12 गेंदे उनकी बची हुई है। काफी खचाखच भरा हुआ स्टेडियम, काफी दर्शक मौजूद मुकाबला देखने के लिए, सभी दर्शकों का भी हार्दिक स्वागत है। लीजेंड क्रिकेट 2016 में साजिद और ग्लेन, दे आर टू बैट्समैन एट द क्रीज, 12 बॉल्स टू गो, 25 रन, गेट टू विन दिस कॉन्टेस्ट, एवरीथिंग इज पॉसिबल हियर बट नीड सम बिग शॉट। और ये देखना होगा, ये तो डेट का इशारा है अंपायर का, बिल्कुल सही निर्णय अंपायर का, कहते ना अंपायरिंग उच्च स्तर की, एमसीए के अंपायर से। जी हाँ, अगर 3 गेंदे अगर ऐसी डाली तो 9 बॉल है, ये तो पहली गेंद थी इसलिए बच गए। चला पटकन सामना चालू करायचा आहे, कुठलाही वेळ वाया घालवू नका, एकमेकाशी बोलू नका, फक्त तुमचा कॉन्सन्ट्रेशन आहे ना क्रिकेटवर ठेवा प्लीज गाईज। बेहतरीन शॉट इस बार बल्ले पर, रेज में आई गेंद और खेल दिया है लॉन्ग ऑन पे, एक रन पूरा किया, एक ही रन से संतुष्ट रहना पड़ेगा। अच्छी ओवर थ्रो हुई, बैकिंग हो रही थी, और इस बार बेहतरीन शॉट, बॉलर के सर के ऊपर से ड्राइव किया लॉन्ग ऑफ पर, और लेग स्टंप से बाहर जाती हुई गेंद, एक अतिरिक्त रन की भरमार होती हुई, स्कोर बढ़ता हुआ 39। और इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, चकमा दिया, अच्छी गेंद, बेहतरीन गेंदबाजी। शेरू, शेरू विक, अच्छी गेंदबाजी,
9 गेंदें बची हुई है और इस बार पुल करना चाहते थे, एक रन तेजी के साथ पूरा किया और स्ट्राइक को रोटेट किया, ग्लेन को स्ट्राइक देते हुए स्कोर बढ़ता हुआ 40। अभी भी 21 रनों की जरूरत है, 8 गेंदें बची हुई है, 21 रन बनाने हैं, करो या मरो वाला मुकाबला है, एब्सोल्युटली डू ऑर डाई गेम। शिरू उनके सामने है, ग्लेन बड़ा शॉट खेलने की कोशिश, पैरों पे लगी है जाकर के, देखना होगा क्या इशारा आता है, एक रन मिलता हुआ, कोई इशारा नहीं अंपायर का, शायद बल्ले से बाहरी किनारा लगा। बीस रनों की और दरकार, 7 गेंदे, बड़ा शॉट खेल लेगा, पुल करने की कोशिश, बाउंसर किया गया गेंद और चकमा दिया, अच्छी गेंद, शेरू की बेहतरीन और लाजवाब गेंदबाजी, 6 गेंदे और 20 रन। अब संघर्ष सैंडी एसपी दादर के सामने है, 6 गेंदे और 21 रन। तर या ठिकाणी ठाणे लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमचे मित्र आणि टेनिस क्रिकेट मधील नामवंत खेळाडू निशांत भगत साहेब यांचं या ठिकाणी वाशीवरून आगमन झालंय। तर निशांतजी आणि त्यांच्यासमोर दोघांचंही या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत। छह गेंदे और 20 रनों की जरूरत है, आखिरी ओवर का खेल जारी है, शेष बेहतरीन शॉट, गेंद हवा में, देखना होगा नवनाथ उसके नीचे, यस एट गॉन, यहां पर विकेट का पतन होता हुआ, ग्लेन बैक टू द पेविलियन। ये 5 गेंदे और 20 रनों की जरूरत है, अभी भी मौका है सैंडी एसपी के पास, क्योंकि बड़े शॉट लगने जरूरी है, अगर बड़े शॉट नहीं लगे तो उसके बाद टाटा एंड गुड बाय, यहां पर बड़े शॉट लगने जरूरी, क्योंकि 20 रनों की चुनौती है। संतोष सिंह यहां पर आते हुए, क्रीज पर बारिश जोरदार आती हुई और 5 गेंदे और 20 रन बनाने हैं, तेज मूसलाधार बारिश होती हुई, और यहां पर एक वाइड का इशारा मिलेगा, एक रन मिलता हुआ अतिरिक्त के रूप में, स्कोर बढ़ता हुआ 42, 19 रनों की और दरकार है, 5 गेंदे और 19 रन। और इस बार अच्छी गेंद और रनिंग रन लेने की कोशिश, यहां पे देखना होगा करीबी मामला हो सकता है, और बल्लेबाज आउट होते हुए रन आउट के रूप में विकेट मिलता हुआ, ये एक और विकेट का पतन होता हुआ, 6 विकेट गिरता हुआ यहां पर सैंडी एसपी दादर का। चार गेंदे और 19 रन और जोरदार बारिश गिरती हुई और अच्छी गेंद, बेहतरीन गेंद, 3 गेंदे और 19 रन।
राजेश इलेवन पंतनगर टॉस साठी पाठवून द्या. राजेश इलेवन पंतनगर. और बड़ा शॉट खेलने की कोशिश, बेहतरीन शॉट, स्क्वायर लेग पर खेला हुआ शॉट. एक ही रन से संतुष्ट रहना पड़ेगा, अब इक्का दुक्का से काम नहीं चलेगा. दबदबा कायम किया है शिव शक्ति पाले अंबरनाथ ने. दो गेंदे और 18 रन बनाने हैं, और इस बार बेहतरीन शॉट खबर की दिशा में, एक रन मिलता हुआ. अब एक गेंद और 18 रन, और शिव शक्ति पाले भिड़ेगी राजेश इलेवन से शायद. ओ माय गॉड, बैट छूटता हुआ, और इसी के साथ शिव शक्ति पाले अंबरनाथ विन दिस कॉन्टेस्ट बाय 18 रन्स. बेहतरीन तर धन्यवाद धन्यवाद. दोन्ही टीम कर्णधार या ठिकाणी या. दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर देखील 6 षटकांचा क्वार्टर फायनलचा सामना असेल. राजेश इलेवन पंतनगर आणि शिवशक्ती पाले अंबरनाथ. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तर या अगोदरचा समीर मेस्त्री आपण घेण्यासाठी यायचंय. समीर मेस्त्री पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. समीर मेस्त्री आणि 6 षटकांचा दोन्ही टीमचे कर्णधार. तर समीर मेस्त्री या. तर या ठिकाणी तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सँडी आचार्य, संदीप आचार्य मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. मी निशांत भगत साहेबांना विनंती करीन. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समीर मेस्त्री यांना त्यांच्या शुभ हस्ते. मॅन ऑफ द मॅचचा पहिला मॅच झाली समीर मेस्त्री. 43 धावांची वादळी खेळी मात्र त्याच्याकडून खेळली गेली. निशांत भगत साहेब ठाणे लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि नवी मुंबईतील युवकांचं आशास्थान म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. निशांत भगत यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातो. संदीप आचार्य आपण देखील यायचं. सँडी आचार्य आपण मॅन ऑफ द मॅच घ्यायला या. आणि टॉस